ठाकुर्ली स्टेशनवर ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ठाकुर्ली मार्गावरील वायर ट्रान्समिशन लाईनवर भीषण स्फोट झालाय आणि त्याचमुळे प्रवाशांचे पुन्हा मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. एकंदरीतच या घटनेमुळे आता वाहतूक सेवेवर याचा परिणाम झालेला आहे. ठाकुर्ली स्टेशनवर ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. हिरा ढाकणे आपल्याला अधिकची माहिती देत आहेत. हिरा ठाकुर्ली स्टेशनवर ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे ही वाहतूक विस्कळीत झाली आहे. या संदर्भात अधिकचे काय अपडेट्स आहेत? नक्कीच ऋतुजा, आपण बघतोय की ठाकुर्ली स्टेशनवरती ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली आहे. जे प्रवासी आत होते ते प्रवासी पट्टीवरती आले आणि ते आपला मार्ग काढतायत. गेल्या तासाभरापूर्वी घटना घडली आणि सध्या त्यावरती त्या अडचणींवरती उपाय मध्य रेल्वेकडनं सुरू आहे. सध्या तरी प्रवाशांना मनस्ताप सहन करावं लागतोय. ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे हे प्रवासी पट्टीवरनं पायी चालताना दिसत आहे. निश्चित हिरा, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल. तर वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सध्या मध्य रेल्वेच्या मार्फत सुरू आहेत. मात्र ठाकुर्ली मार्गावरील वायर ट्रान्समिशन लाईनवर हा भीषण स्फोट झाला आणि त्यानंतर आपण वाहतोय. हा स्फोट झाल्याच्या नंतर वाहतूक विस्कळीत झाली आहे आणि या सगळ्यामुळे आता प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.